लातूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावलेली आहे. आपण जर बघितलं तर लातूर जिल्ह्यात काल सायंकाळपासून सर्वदूर पावसाची हजेरी पाहायला मिळते. मी सध्या लातूरच्या नळेगाव या पुलावरती उभा आहे. आपण जर बघितलं लातूर उदगीर महामार्ग जो आहे तो पुलावरून पाणी गेल्याने बंद करण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर पर्यायी पूल करण्यात आला होता, त्या पर्यायी पुलावरून पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे जी ही वाहतूक आहे ती वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. या मार्गावरील जी नवीन पूल आहे या पुलाचं काम सध्या चालू आहे आणि त्यामुळे हा पर्यायी पूल करण्यात आला होता. मात्र या पर्यायी पुलावरनं पावसाचं पाणी गेल्याने या मार्गावरील वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं तर येत्या 4 तारखेला राष्ट्रपती यांचा दौरा उदगीर दौरा आहे. मात्र सध्या या पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाचे जे प्रयत्न आहेत ते मोठ्या प्रमाणात प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मात्र सध्या तरी या मार्गावरील जी वाहतूक आहे ती वाहतूक सध्या तरी पुलावरून पाणी गेल्यामुळे बंद करण्यात आलेली आहे. संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.